आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र. मिरजेत खासगी सावकाराच्या वसुली तगाद्याला कंटाळून व्यावसायिक बेपत्ता आहे. त्या प्रकरणी 8 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 51 लाखांच्या कर्जापोटी तब्बल 2 कोटी रुपयांचं व्याज वसूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यामध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे, तर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मिरजेत खासगी सावकारांच्या वसुली तगाद्यानं व्यावसायिक संजय मिरजकर गेले 8 ते 10 दिवस गायब झाले होते. गुरुवारी रात्री त्यांना शहर पोलिसात हजर होऊन त्यांनी आठ सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी संजय मिरजकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मिरजकर यांनी खासगी सावकार यांच्याकडून हॉटेल व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं. 51 लाखाच्या कर्जापोटी सावकारांनी जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल करून सुद्धा आणखीन रक्कम द्यावी यासाठी धमकी देत होते, अशी तक्रार संजय मिरजकर यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी खासगी सावकार संतोष कोळी, शंतनू कोळी, जितेंद्र ढोले, शैलेंद्र ढोले, सुरेश लांडगे, विजय पाटगावकर, सूरज दिवसे, सचिन गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र ढोले हा भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, तर या प्रकरणी विजय पाटगावकर याला अटक करण्यात आली आहे. संजय मिरजकर यांनी स्वतःचे हॉटेल जमिनी विकून 2 कोटीचं व्याज दिलं, तरीही खासगी सावकारांकडून तक्रारदार संजय मिरजकर आणि त्याच्या कुटुंबियांना दमदाटी केली व त्रास देण्यात आला. खासगी सावकारीला कंटाळून तक्रारदार संजय मिरजकर घर सोडून गेले होते, तर मिरज शहर पोलिसांची सावकारीवर मोठी कारवाई असून सावकारी तक्रारीबाबत नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी केलं आहे. तर पोलिसांच्या कारवाईनं सावकार शहरातून गायब झाले आहेत. मी संजय मधुकर मिरजकर, राहणार शनिवारपेठ मिरज. माझी सावकाराविरोधात तक्रार होती काय, आणि मी आत्ता तक्रार दिलेल्या 7 सावकारांकडून 51 लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात 2 कोटी 3 लाख रुपये त्यांनी अद्याप घेतलेले आहेत. एवढे घेऊनसुद्धा अजून 70 ते 80 लाख रुपये आहेत म्हणून सांगतात काय, आणि ह्या सावकारांच्या व्यतिरिक्त आणखीन 2-3 नावांचा उलगडा होईल काय. पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांनी गोपनीयता ठेवलेली आहे, आणि 2-3 लोकांवर आणखीन कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रथम आरोपी संतोष महादेव कोळी, त्यांचे बंधू शांतनू महादेव कोळी, सुरेश दादासाहेब लांडगे, शैलेंद्र अण्णासाहेब ढोले, जितेंद्र अण्णासाहेब ढोले, सूरज शहाजी दिवसे, विजय पाटगावकर, अशी 7 लोकांची नावं आहेत. प्रत्येकाने रकमेपेक्षा 5 ते 6 पट रक्कम माझ्याकडून घेतलेली आहे, आणि हा इतकी रक्कम आहेच म्हणतात काय. आणि अद्यापही कसं आहे, माझ्या प्रॉपर्टी असल्यामुळं प्रत्येकाला माहीत आहे की हे घेऊन प्रॉपर्टी विकून पैसे देतात, आणि आत्ता काय माझ्याकडे विकण्यासारखं काय नसल्यामुळं मला पर्याय नाही, कंप्लेंट द्यावी लागली यांच्याविरोधात. मिरजकर हे 22 तारखेला हे पोलीस स्टेशनला आले. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर तेव्हा तुम्ही का गेलेले होते, तर त्यांनी सांगितलं की शहरातील बरेचसे जे काही सावकार आहेत त्यांच्याकडून मी कर्ज घेतलेलं होतं, आणि त्या कर्ज फेडण्याच्या मी फेडलं नाही, त्याच्यामुळे मला ते नेहमी त्रास देत होते, आणि मला घरी शिवीगाळ करणं, मारहाण करणं अशा प्रकारचे ते हे करत होते, आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून मी गेलो होतो. कदाचित यदा कदाचित माझा ते जीवही घेतील अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला त्यांनी कथन केलं. त्यानंतर त्यांच्याकडनं जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की 2016ला त्याला एक हॉटेल खरेदी करायचं होतं जयसिंगपूरचं, तर त्याची किंमत होती 1.54 कोटी अशी काहीतरी त्याची किंमत होती, आणि ते जे खरेदी करण्यासाठी त्याला 1-10 लाख रुपये कमी पडले होते. त्याच्यामुळे संतोष कोळी नावाचा जो काही इसम आहे त्याच्याकडून त्यांनी 10 लाख रुपये घेतलेले होते, आणि त्याचं तो दरमहा 2017 1 लाख रुपये तो त्याला त्याची व्याजाची फेड करत होता. तर सो त्याचं ते काय कर्ज फेडलं गेलेलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याचा भाऊ जो शंतनू महादेव कोळी नावाचा जो काही त्याचा भाऊ आहे, भावाकडनं 5 लाख रुपये घेतले आणि परत त्याचं ते व्याज फेडलं, म्हणजे टोटल 15 लाख रुपये कर्ज त्यांनी ह्या संतोष कोळी आणि शंतनू कोळीकडनं घेतलं, आणि आत्तापर्यंत त्यांनी त्या 15 लाखाच्या बद्दल 1.4 लाख त्यांनी 3 वर्षामध्ये त्यांना व्याज दिलेलं असतानासुद्धा परत 35 लाख रुपये शिल्लक राहिलेले आहेत अशा प्रकारचा तगादा त्यांनी लावला होता. ह्याच्या संबंधाने मिरज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. अशा काही कंप्लेंट असतील की जे काही सावकाराच्या संबंधाने जे पैसे घेतलेले असतील तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.